मुंबई पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे खंडाळा घाटात अमृतांजन पुलाजवळ एक खासगी बस उलटून भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये बसमधील 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर 25 ते 30 प्रवासी जखमी आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अपघाताचे कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये. मात्र बस चालकाकडून गाडीवरचं नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.